अनेक संस्था, मग पोलीस दल असेल, न्याय संस्था असतील, किंवा इव्हन अगदी मंत्रिमंडळही असतील की ज्यामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला आलेली आहेत, म्हणून ते संपूर्ण संस्था किंवा ते संपूर्ण खातं आपण बरखास्त करत नाही. नॅशनल मेडिकल कमिशन जे नव्याने उदयाला आलं आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी 2018-19 बरखास्त केली गेली, याच्यामधला सर्वात मोठा फरक हा असा होता की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही लोकशाही तत्वांनी चालणारी संस्था, तर नॅशनल मेडिकल कमिशन ही जी नव्याने उभारलेली संस्था होती ती संपूर्णपणे सरकारच्या अधीन होती. सरकार जो निर्णय घेईल शिक्षणाबद्दल आणि डॉक्टरांबद्दल त्याबाबतच ही संस्था फक्त काम करते. ज्या खाजगी महाविद्यालय आहेत की ज्यांच्या पद्धती तक्रार आहे की ते वारेमाप फी घेतात, कोटीमध्ये त्याची फी असते, त्याबद्दल मात्र फारसं काही या नॅशनल मेडिकल कमिशनने केलं नाही. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश भोंडवे. सर्वात प्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की मी एक वैद्यकीय व्यावसायिक आहे, एक प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय विचारसरणीचा मी अनुयायी नाही. याचं कारण असं की गेल्या काही वर्षात भारतामध्ये राजकीय पक्षांकडून, विशेषतः सरकारकडून, वैद्यकीय सेवेबद्दल ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या आम्ही अनुभवल्या, त्याबद्दल मी माझे विचार मांडणार आहे. एक गोष्ट नेहमी सांगितलं जातं की भारतातल्या BJP सरकारनं सत्तेवर आल्यानंतर अनेक संस्था ज्या होत्या त्या ताब्यात घेतल्या, परंतु त्या संस्थांच्या यादीमध्ये एका गोष्टीचं नाव, एका संस्थेचं नाव नेहमी विसरलं जातं, ते म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही ब्रिटिशांच्या काळापासून, त्यानंतर भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनही डॉक्टरांसाठी, डॉक्टरांच्या नीतीनियमांसाठी आणि त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण कसं असावं, त्याचं करिक्युलम काय असावं, अभ्यासक्रम काय असावा, त्याच्यामध्ये परीक्षा कशा घेतल्या जाव्यात, नवीन मेडिकल कॉलेजेस कशी सुरू करावीत, कुठं सुरू करावीत, याबद्दल निर्णय घेणारं एक ही संस्था होती. ही सेमी गव्हर्नमेंट संस्था होती आणि त्याला क्वासी ज्युडिशियल म्हणजे न्यायदानाचाही हक्क होता. ज्या डॉक्टरांकडून काही चुकीच्या गोष्टी घडत असत, अनैतिक गोष्टी घडत असत, त्याबद्दल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया एका मेडिकल काउन्सिल ऑफ ॲक्ट 1960 त्या डॉक्टरांना दंडही करायचे. साधारणतः स्वातंत्र्यापासून जवळजवळ 70 वर्ष इंडियन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने खूप चांगलं काम केलं. लाखो डॉक्टर्स अत्यंत उच्च दर्जाचे निर्माण केले आणि याचं उदाहरण आपण पाहतोच की जगातल्या सर्व देशांमध्ये, अगदी अमेरिकामध्ये, अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, ब्रिटनमध्ये जे भारतीय डॉक्टर तिथं कार्य करतात ते अतिशय उच्च दर्जाचे मानले जातात आणि अत्यंत सेवाभावीही मानले जातात. आणि या पद्धतीने भारतातली वैद्यकीय जे काही महाविद्यालयं आहेत त्यांचाही दर्जा हा खरोखर उल्लेखनीय आहे आणि होता. परंतु एवढं सर्व कार्य करत असताना साधारणतः 2018-19 दरम्यान भारत सरकारने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही रद्द बातल केली आणि त्या जागी नॅशनल मेडिकल कमिशन ही संस्था त्यांनी प्रत्यक्षात आणली. आणि याचं कारण सांगितलं गेलं की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियामध्ये काही प्रमाणात भ्रष्टाचार होत होता वैद्यकीय शिक्षणाबद्दल आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्याबद्दल भ्रष्टाचार होत होता. परंतु केवळ एवढ्याच कारणासाठी नॅशनल मेडिकल कमिशन हे फॉर्म केलं गेलं आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया रद्द केली गेली का, तर तसं नाही आहे. कारण 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये एखादं उदाहरण जर असं घडलं तर त्यामुळं ती संस्था संपूर्ण रद्द करण्याचं काहीच कारण नव्हतं. यामध्ये अशा प्रकारच्या अनेक संस्था, मग पोलीस दल असेल, न्यायसंस्था असतील, किंवा इव्हन अगदी मंत्रिमंडळही असतील की ज्यामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला आलेली आहेत, म्हणून ते संपूर्ण संस्था किंवा ते संपूर्ण खातं आपण बरखास्त करत नाही. नॅशनल मेडिकल कमिशन जे नव्याने उदयाला आलं आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी 2018-19 बरखास्त केली गेली, याच्यामधला सर्वात मोठा फरक हा असा होता की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही लोकशाही तत्वांनी चालणारी संस्था होती. यामध्ये जे सदस्य होते,
ते निर्णय घ्यायचे, ज्यांचे निर्णय किंवा त्यांचं जे त्यांनी जे ठरवलेल्या गोष्टी असायच्या त्यांचे रिझोल्युशन्स असायचे, जे प्रत्यक्ष वैद्यकीय शिक्षण आणि डॉक्टरांबद्दल अंमलात आणले जायचे ते करणारी जी जे सदस्य होते, यापैकी निम्मे सदस्य हे डॉक्टरांनी प्रत्यक्ष मतदानाने निवडून दिलेले असायचे आणि निम्मे सदस्य हे सरकार नियुक्त असायचे. परंतु नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये जे 2019 पासून उदयाला आलं त्यामध्ये मात्र सर्व सदस्य, सर्वच्या सर्व 25 सदस्य हे सरकार नियुक्त आहेत. त्यानंतर एक 100 जणांचं एक सल्लागार मंडळही स्थापन करण्यात आलं की ज्यामध्ये राज्य सरकारांनी पाठवलेले सदस्य आहेत किंवा प्रत्येक राज्यामधले ज्या मेडिकल कौन्सिल्स आहेत, राज्याच्या ज्या संस्था आहेत त्यांनी पाठवलेले सदस्य फक्त त्यामध्ये स्वीकृत केले गेले. आणि एका पद्धतीने आपण पाहिलं तर नॅशनल मेडिकल कौन्सिल, नॅशनल मेडिकल कमिशन ही जी नव्याने उदयाला संस्था होती ही संपूर्णपणे सरकारच्या अधीन होती. सरकार जो निर्णय घेईल शिक्षणाबद्दल आणि डॉक्टरांबद्दल त्याबाबतच ही संस्था फक्त काम करते. आणि याचे परिणाम आपल्याला दिसून आले की अनेकदा जे पदव्युत्तर विद्यार्थी आहेत यांच्याबद्दल अनेक गोष्टी, जे काही त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल अनेक गोष्टी ह्या चुकीच्या किंवा वेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या. उदाहरणार्थ मातृभाषेतून शिक्षण देणं किंवा राज्यभाषेमधून शिक्षण देणं, त्याचप्रमाणे जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेतली जाते त्यामध्ये सर्वजणांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी परवानगी देणं, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेऊनही 100 जणांमधले 50-60 घेण्याऐवजी 100च्या 100 जणांना परवानगी देऊन ती परीक्षा ही नीट ही परीक्षा ही हास्यास्पद घडलेली आहे. आणि एकूण पाहता जी नवीन कॉलेजेस आहेत त्यांना परवानगी देण्याचं जे आहे ब्लँकेट परवानगी, तिथं कुठलीही तपासणी न करता त्यांना परवानगी देण्याचे हक्क या नॅशनल मेडिकल कमिशनकडे आहेत. त्याचबरोबर कुठले नवीन अभ्यासक्रम काढायचे असतील, कुठलं नवीन जर विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची असेल तर ते संपूर्णपणे नॅशनल मेडिकल कमिशन ठरवू शकतं आणि त्यामध्ये फारशी दखल दिली घेतली जात नाही, हे नवीन पद्धतीने सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये जे सरकारी महाविद्यालयं आहेत त्यांच्याच फीस फक्त नॅशनल मेडिकल कमिशन नियंत्रित करतं. जी खाजगी ज्या खाजगी महाविद्यालयं आहेत की ज्यांच्याबद्दल जी तक्रार आहे की ते वारेमाप फी घेतात, कोटीमध्ये त्याची फी असते, त्याबद्दल मात्र फारसं काही या नॅशनल मेडिकल कमिशनने केलं नाही. आणि त्याचबरोबर त्यातल्या फक्त 50% जागा या सरकारी पद्धतीने फी घेऊन द्यायच्या एवढंच फक्त एक गोष्ट केली गेली. एकूण नॅशनल मेडिकल कमिशन हा सरकारने वैद्यकीय शिक्षण, सर्व डॉक्टरांचे या गोष्टी या आपल्याच हातात राहाव्या या दृष्टीने घेतलेलं पाऊल होतं आणि हे खरोखरच एक मोठी खटकणारी गोष्ट होती. याबद्दल इतरही अनेक गोष्टी आहेत. आपण वैद्यकीय सेवा भारतामध्ये कशा पद्धतीने राबवली जाते आणि कशा पद्धतीने राबवायला हवी आणि कशाप्रकारे खोटं किंवा चुकीचं जाहिराती केल्या जातात की भारत सरकार हे कसं गरिबांच्या उपयोगाचं आहे, याबद्दल आपण एकेका भागामध्ये विस्ताराने बोलूया.